मस्कार संपादकानं आपल्या केबिनमध्ये बसून जगातल्या घडामोडींचं वाचन करावं त्यानंतर व्यापक वाचन संदर्भग्रंथ यांच्या मदतीनं आपल्या संपादकीय लिखाणाची सिद्धता करावी असा एक विचार आपल्याला वृत्तपत्र सृष्टीमध्ये ऐकायला मिळतो तर याउलट संपादकानं केबिनमध्ये न बसता समाजामध्ये जिथं जिथं त्याला अन्याय होतोय असं वाटेल त्या ठिकाणी धावावं तिथं ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांची बाजू ऐकून घ्यावी आणि त्याचप्रमाणे आपला जनसंपर्क दांडगा ठेवावा असाही एक विचार आपल्याला वृत्तपत्रसृष्टीमध्ये ऐकायला मिळतो नेमका हाच विचार ज्यांनी आपल्या आयुष्यभर आपल्या लिखाणातून त्याचप्रमाणे आपल्या भूमिकेतून लोकांसमोर आणला ते ज्येष्ठ पत्रकार श्री माधवराव गडकरी हे आज आपल्या कोर्ट मार्शलमध्ये आलेले आहेत माधवराव तुमचं कोर्ट मार्शलमध्ये स्वागत आरोप काय माझ्यावर आरोप म्हणजे अर्थात आमचं अभिरूप कोर्ट मार्शल असा आहे पहिल्यांदा मी तुम्हाला असं विचारेन माधवराव हो की संपादक हा त्याचा जनसंपर्क दांडगा असावा असा अशी एक भूमिका तुमची आम्हाला दिसत आली तर जनसंपर्क दांडगा असल्यानंतर लोकांच्या मध्ये तो फार मिसळत असल्यानंतर त्याच्या लेखणीची धार काहीशी बोथट होते त्याच्या लेखणीमध्ये एक प्रकारचा बायस येतो असं तुम्हाला वाटत नाही का सरळ प्रश्न असा आहे की पहिलं वाक्य जे तुम्ही उच्चारलं की मध्ये बसून तर केवळ मध्ये बसून असं म्हणायला पाहिजे टाइम मॅनेजमेंट हा एक फार मोठा विषय आहे केबिनमध्ये बसावच लागतं टेलिफोन घ्यावे लागतात करावे लागतात आणि अग्रलेखापासून मी आता चौफेर लिहित होतो तर हे सगळं स्तंभ लेखन रविवारचं लेखन हेही करावं लागतं त्यामुळे ले लेखनासाठी आणि भेटण्यासाठी आपल्याला केबिनमध्ये असावंच लागतं प्रश्न असा आहे की ग्राउंड रिॲलिटीज हा जो मुद्दा आज सगळीकडे चर्चेला जातो त्या तुम्हाला केबिनमध्ये बसून कळत नाहीत ग्राउंड साठी तुम्हाला त्या प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये जावं लागतं एक लक्षात घ्या की सत्य जे असतं ना ते पूर्णपणे एखाद्या बाजूला नसतं ते मध्ये कुठेतरी असतं माझा अनुभव असा की आमच्याकडे जो माणूस येतो ना तो नाटकातल्या प्रवेशाची तयारी करूनच येतो आणि तो आपला जो विषय असेल ना तो अशा पद्धतीनं मांडतो की मला असं वाटलंच पाहिजे की हा फारच खरं बोलतोय पण तो काही वेळेला खरं बोलत नसतो इतकेच नव्हे तर मी आपल्याला असं सांगेन की माझ्यासारख्याला ज्या विषयांची आवड आहे म्हणजे देशाचा विकास प्रांताचा विकास गावाचा विकास या विकासाच्या कामासाठी तुम्हाला तिकडं जायलाच पाहिजे आणि सामाजिक कार्य आणि राजकीय कार्य या दोन गोष्टी तुम्ही बाजूला काढा म्हणजे सामाजिक कार्यामध्ये तुम्ही जो म्हणाला की असं काही मत वगैरे हो बनण्याचा तसा प्रश्न येत नाही शेवटी व्यक्ती त्याचं कार्य त्याच्या संस्था यातनंच सामाजिक कार्य होत असतं तर ते पाहण्यासाठी आपण जर गेलं नाही तर आपल्याला ती माणसं कळत नाहीत म्हणून मी असं म्हणेन की प्रत्यक्ष तो विषय समजण्यासाठी तो माणूस समजण्यासाठी तुम्हाला शुक्रवार शनिवार रविवार हे तीन दिवस तुम्ही वापरलेच पाहिजेत असं एक माझं मत आणि त्या पद्धतीने मी शुक्रवार दुपारपासून ते तो वेळ घालवत असे एक असा एक यामध्ये आण एक प्रश्न आण आण असा उपस्थित होतो की या सभासमारंभाच्या निमित्तानं तुम्ही सभासमारंभामध्ये जर सामील झालात तर त्या निमित्तानं राजकीय नेत्यांच्या बरोबरची उढबस वाढते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणं होतं आणि त्यानंतर एक प्रकारचा परिचय झाल्यानंतर त्यांच्याविषयी थोडं जपून लिहावं लागतं की काय संपादकाला असं असं पण एक लोकांच्या मनामध्ये विचार ही जे मांडीला मांडी लावून बसणं वगैरे आहे ना हे काही खरं नाही दोन गोष्टी अशी आहेत की राज्यकर्ते हे नेहमी आपल्याकडे पत्रकारांच्याकडे हे आपल्या जवळ असावेत अशा पद्धतीनंच पाहत असतात त्यामुळे आपण खात्री बाळगली पाहिजे की आपण ह्यांच्या आहारी किंवा अगदी स्पष्ट बोलायचं मी यांच्या खिशात जाता कमाने मी आपल्याला असं म्हणेन की आता माझ्या संबंधी जे आक्षेप होते सुरुवातीच्या काळात ते कसं होतं की शरद पवारांच्या मी बराच जवळ होतो तर तुम्ही आता काळ लक्षात घ्या मी ब्याण्णव साली निवृत्त झालो आता दहा वर्ष झाले आणि सुरुवातीचा जो काळ आहे महाराष्ट्र टाईम्स बासष्टमध्ये सुरू झाला त्यावेळेला देशामध्ये एकपक्षीय लोकशाहीच होती काँग्रेस पक्षच इतका जबरदस्त होता की विरोधी पक्षामधले नेते असे ते काही नव्हते की ते काहीतरी बोलत आहेत आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे असं काही नव्हतं तर काँग्रेसच्या नेत्यामध्ये आता हा शरद पवारांचा एक विषय फार महत्त्वाचा आहे कसा विषय आहे की शरद पवार हे एक तरुण कार्यकर्ते म्हणून महाराष्ट्र टायम्समध्ये आले यशवंतराव चव्हाणांनी त्यांची आमची ओळख करून दिली आणि महाराष्ट्राचा अभ्यास महाराष्ट्राच्या विकास कामांचा अभ्यास महाराष्ट्राच्या धरण योजनांचा अभ्यास म्हणजे इतकंच मी तुम्हाला सांगेन की नवा महाराष्ट्र ही लेखमाला त्यांनी मला लिहायला सांगितली त्यांच्या एका मासिकामध्ये त्यामुळे मी नवा महाराष्ट्र पाहिला आणि मग काय होतं की तुम्ही म्हणता तसं मांडीला मांडी लावून नाही परंतु चर्चा होत असे की कोयनेचं धरण आहे त्या कोयनेच्या धरणातनं आपण किती टप्पे पुढे जाणार आहोत महाराष्ट्रामध्ये सूतगरण्या निघाल्या सहकारी क्षेत्रात साखर कारखान्या निघाले तर माहिती असलेल्या माणसाच्या जवळ जाणं हे संपादकाला आवश्यक आहे असं मी मानतो त्याच्या खिशात आपण जाणार नाही एवढी काळजी आपण घेतली म्हणजे झालं माधवराव तुमच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीकडे नजर टाकल्यावर असं लक्षात येतं की मंत्री आणि जे मुख्यमंत्री मंडळी जी आहेत यांच्याशी तुमचे संबंध कधी गोड तर कधी कडू अशा तऱ्हेचे होताना आम्ही पाहत आलो म्हणजे काही वेळेला कडू गोड झाले नंतर पुन्हा त्यात काहीतरी मिठाचा खडा पडला आणि ते संबंध बिघडले हे चांगलं आहे की नाही की ज्याचा अर्थ असा की त्या मंत्र्यांबरोबर माझी कायम मैत्री कधी राहू शकली नाही अगदी सुरुवातीपासून थोडंसं सांगायचं सा आहे म्हणजे मी गोव्यात दहा वर्ष होतो तर भाऊसाहेब बांदोडकर हा एक ही व्यक्तीच काही अजब होती म्हणजे अजब म्हणजे कशी त्यांना यशवंतराव चव्हाणाने तर सोन्याचा माणूस असं त्यांचं वर्णन केलं होतं स्वभावाने अतिशय दिलदार वागायला चांगले परंतु पोर्तुगीजांच्या साडेचारशे वर्षाच्या राजवटीनं तिथं लोकशाहीचा गंधच नव्हता सेन्सॉरशिप होती संबंध त्या काळात आणि मी गोवा मुक्त झाल्यानंतर काही वर्षातच तिथे गेलेलो तर भाऊंचा जो बांदोडकरांचा जो महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष माझी एवढी मैत्री होती भाऊंच्या बरोबर की तुम्हाला तुम्ही जसं म्हणालात ना तसं भाऊना जर सांगितलं की भाऊ असं असं या माणसाचं तुम्ही काहीतरी भलं कराल बाई हा तुम्हाला चांगला माणूस आहे तर ते ताबडतोब करत असत त्यापेक्षा मी त्यांच्या मैत्रीचा उपयोग जो करून घेतला तो गोव्यातल्या मराठी माणसांच्या संबंधामध्ये जेवढी कामं होती तेवढी मला जेवढी करता आली तेवढी मी केली पण एक दिवस असं झालं की मी एक लेख लिहिला त्या लेखाचा मथळा होता निद्रिस्त सिंहाचे सिंहावलोकन तो भाऊंच्या थोडा विरोधात होता बांदोडकरांना कुणीतरी जाऊन सांगितलं की भाऊ तुम्हाला उडवायचा प्रयत्न करतो ह्या मुख्यमंत्री पदावरनं भाऊ भयंकर संतप्त झाले त्यांनी लेखाला उत्तर दिलं आणि ते उत्तर घेऊन भाऊ स्वतः ऑफिसात आले गोमंतकच्या कार्यालयात आम्ही छापलं ते उत्तर त्याला आम्ही पुन्हा उत्तर दिलं तर हे शरद पवारांच्या बाबतीत पुढे घडलं तुम्हाला माहीत असेल की शरद पवारांच्या संबंधामध्ये साबरमती ते बारामती असा मी एक लेख लिहिला पवारांच्याला उत्तर दिलं त्याला मी उत्तर दिलं त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लेखाला उत्तर देणं हे माझ्या दृष्टीनं एक चांगलं लक्षण आहे की आमचा कॉग्निजन्स घेतला जातो आहे पण तुम्ही जे म्हणता ना त्याप्रमाणे पटण्याचा भाग असा आहे की माझी स्वतःची कामं नसल्यामुळे की माझं यांचं भांडण झालं तर माझं काय होईल असा मला प्रश्न स... कधी पडलेला नाही <laughs> ताजं उदाहरण तुम्हाला देऊ का रामकृष्ण मोरे जे झालं हो सांगा ना की आता साहित्य संमेलनात रामकृष्ण मोरे यांनी जोरात असं सांगितलं की शिक्षण मंत्री ते आमचे की न्यायमूर्ती रांदडे यांची मराठी साई दाखवावी आणि मी त्यांना अकरा हजार रुपये देईन असं सांगितलं साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर अहो न्यायमूर्ती रांदडेने आमचा साहित्य संमेलनाची स्थापना केली आणि त्यांच्याबद्दल हे गृहस्थ असं विधान करतात मी ताबडतोब आठ दिवसामध्ये ती सही शोधून काढली आणि मला लांब जावं लागल्याने नाही माझ्या घरीच सगळं होतं माझ्याकडे न्यायमूर्ती रानड्यांच्या संबंधात दोन बॉक्सिस भरलेल्या हो होत्या अशा माझ्याकडे निदान एक सहा ते सात विषयांच्या बॉक्सिस भरलेल्या आहेत अजूनही तर ती सही काढली फोटो काढला आणि सगळा मजकूर छापला अकरा हजार रुपयाचा ड्राफ्ट दुसऱ्या दिवशी आला तो मी साहित्य संमेलनाला तो जो निधी गोळा करतायत पेनसेबाई त्यांना ते सर्व पैसे देऊन टाकले माधवराव निफाडचे पण माधवरावांची संपूर्ण लेखणी जी आहे ती कोकणाला नेहमी झुक्त बाब देत गेली तर असा एक आरोप म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या निमित्तानं म्हणा किंवा इतर तुमच्या उपक्रमाचा त्याचा मी काही सभासद वगैरे नाही आहे को पण मधुमंगेश कर्णिक माझा मित्र oh. पण एक म्हणून सांगतो की हा एक विषय एक महत्वाचा आहे hmm. की आमच्याकडे प्रादेशिकतेचं hmm. जे फार अवडंबर माजवलेलं आहे ना hmm. ते मला मान्य नाही मला सांगा की कोकण आणि मुंबई मुंबई हे कोकणातच आहे oh. तर कोकण इतकं जवळ आहे माझा जन्म मुंबईचा माझं सगळं आयुष्य मुंबईत गेलं मी hmm. hmm. निफाडता असेल पण निफाडला रांधड्यांचा जन्म झाला या पलीकडे माझं काही नाही तर अशा परिस्थितीमध्ये कोकण जवळ तिथं मी जात राहिलो पुढे दहा वर्ष मी गोव्यात गोव्याहून पुन्हा सिंधुदुर्ग जिल्हा जो आजचा आहे त्याचा खेडेनखेड मी पालथं घातलं गोव्यात जसं प्रत्येक गाव मी पाहिलेलं आहे तसं हे सुद्धा मी प्रत्येक सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं प्रत्येक गाव आणि मग काय काय केलं आम्ही की के रत्नागिरी जिल्ह्यातले आम्ही खेड्यातले रस्ते बांधले पूर आला तेव्हा दोन्हीकडच्या लोकांना घरांसाठी पैसे दिले रायगड जिल्ह्यामध्ये वीस लाख रुपये आम्ही वाटले आणि आमची जी वाटण्याची पद्धत होती त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो की आम्ही कधी कोणाला नुसते पैसे दिले नाहीत कि आमच्याकडेही आम्ही पैसे जमवले नाहीत पैसे ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये आणि लोकांना सामान आणून दिलं विटा आणून दिल्या दगड आणून दिले माती आणून दिली आणि अशी घरं बांधलेली आहेत त्यामुळे तो जो लोकसंपर्क आला त्या लोकसंपर्क संपर्क म्हणजे आमचं शिक्षण होतं अहो ग्रामीण भागाचा महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे हे मला वर्तमानपत्राने दाखवलं नाहीतर मी घरी बसून काय केलं असता आणि कुठचा महाराष्ट्र पाहिला असता मी विदर्भ महाराष्ट्र कोकण आणि मग कोकणातलं मी तुम्हाला सांगतो हो की कोकण हा त्या काळामध्ये मागासलेला होताच आणि मागासलेल्या कोकणचे जे प्रश्न होते त्याला लिडरशिप नव्हती ती लिडरशिप सुद्धा आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला बुकर प्राईज विजेत्या अरुंधती रॉय यांचं यांचा यांना एक दिवसाची शिक्षा झाली दंडाची आणि फाईन पण झाला तर याच्या निमित्तानं एक विचार स्वातंत्र्य आणि न्याय संस्था यांच्यातला एक संघर्ष ठळकपणे आपल्याला लोकांच्या नजरेसमोर आला आणि तुमच्या आयुष्यात देखील आम्ही न्याय संस्था ही सर्वोच्च संस्था आहे तर त्याच्यावर असे ताशेरे ओढणं किंवा त्याविषयी अशी मतप्रदर्शन अशा तऱ्हे करणं हे योग्य नाही असं वाटत नाही का तुम्हाला हा विषय कसा आहे हा थोडासा संमिश्र विषय आहे बर पहिली गोष्ट लक्षात घ्या की सर्वोच्च न्यायालय आमची तर पूर्वी पद्धत अशी होती की विद्यापीठ मुंबई विद्यापीठ किंवा विद्यापीठ हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालय याच्यामध्ये काहीच लिहायचं नाही परंतु आज मला सांगा आज या ज्या संस्था आहेत ना ह्या पूर्वीची जी प्रतिष्ठा त्यांची होती ना तशा राहिलेल्या नाहीत म्हणजे मी अशा शब्दामध्ये असं म्हणले की भ्रष्टाचाराचं जी कसर आहे ती कसर या सर्व संस्थांमध्ये गेलेली आहे न्यायालयामधनं सुद्धा गेलेली आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जो निर्णय दिला असेल त्या निर्णयावरती चर्चा करण्याचा आणि त्याच्या संबंधी टीका टिप्पणी करण्याचा आमचा अधिकारी वाढलेला आहे याचा अर्थ सर्व न्यायमूर्ती भ्रष्टाचारी आहेत सर्व कोर्ट भ्रष्टाचारी आहेत असं नव्हे काही नामवंत जजेस दोन्हीकडे आहेत आणि ते ती प्रतिष्ठा सांभाळत आहेत म्हणून या अरुंधती रॉयचं जे वाक्य आहे ना ते तुम्ही लक्षात घ्या ती असं म्हणाली की कोर्टाची जी प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा त्यांनी दिलेल्या निर्णयावरती ठरते असा की त्यांचं जे जजमेंट असेल ते जजमेंट डिसाइड जे प्रेस्टिज आहे ते आता हिचा प्रश्न वेगळा आमचा प्रश्न वेगळा आम्ही फार मोठी लढाई दिली मला सुद्धा दोनशे रुपये दंड झालेला आहे शिक्षा झालेल्या आहेत आणि त्यावेळेला दोन वेळा झाल्या माझ्यावरती पहिल्यांदा खटला होऊन शिक्षा होऊन सुद्धा मी पुन्हा खटला ओढवून घेतला पहिल्या खटल्यात तर आमचं असं झालं होतं था की जे मी लिहिलं होतं ते सगळं सत्य आहे असं न्यायमूर्तीने जाहीर सांगितलं कोर्टात पण ट्रुथ इज नॉट द डिफेन्स सत्य हा बचाव असू शकत नाही अरे गांधीजींनी सत्य हाच परमेश्वर सांगितलं सत्यमेय जयती अशी पाठी लावायची आणि सत्य हा बचाव होऊ शकत नाही म्हणून सांगायचं तर मी ताबडतोब मला दोनशे रुपये दंड झाला त्या दिवशी तर मी घरी ऑफिसात आलो आणि सत्याचा पराभव असा दुसरा अग्रलेख लिहिला लोकसत्तेत की जो जास्त कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होता अच्छा त्याच्यानंतर पुन्हा न्यायमूर्ती करप निघाले तीन न्यायमूर्ती मुंबई हायकोर्टाचे करप निघाले त्यांची प्रकरणं आम्ही छापली म्हणून माझ्यावर पुन्हा कंटेम्प्ट आता या रॉयच्या संबंधीची भूमिका थोडीशी वेगळी अशी आहे की जे नर्मदा प्रकरण आहे ना हे वेगळं आहे म्हणजे नर्मदेचं धरण जसं मग तुम्ही म्हणाला की बसायचं नाही केबिनमध्ये तर नर्मदेचं धरण मी स्वतः बघून आलो आहे तिथलं सगळं कामकाज मी बघितलेलं आहे गुजरातल्या लोकांना पाण्याची किती गरज आहे हे मी बघितलेलं आहे कच्छमध्ये मी जाऊन आहे कच्छच्या लोकांना तर पाण्याची अतिशय गरज आहे अशा परिस्थितीमध्ये पाण्याची गरज असलेला एक प्रांत एका धरणाचा आग्रह धरतो आहे आणि इथं ही नेते मंडळी आहेत हे त्याला विरोध करत आहेत तर मी असं म्हणेन की माझी स्वतःची मेधा त्यांच्याबरोबर पुष्कळ चर्चा झाली होती का त्या थोड्याशा हटवादी भूमिका घेत आहेत अशी माझी एक भूमिका झाली आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा त्यांना सांगितलं की आता पुरे तर ऐकायला पाहिजे म्हणजे तुम्ही जे म्हणाला त्याप्रमाणे घटनेनेच केवळ सांगितलं आहे असं म्हणून नव्हे तर लोकांच्या गरजेनुसार सुद्धा त्यांनी कुठेतरी थांबायला पाहिजे त्या ते राष्ट्रपतीकडे गेले की तुम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय बाजूला करा म्हणून असं कसं करून अरुंधती रॉय म्हणतात की जजमेंट काय असेल लासा ते डिसाईड त्या अमेरिकन स्टँडर्ड लावायला बघतात आणि अमेरिकेतले जे न्यायमूर्ती असतात ते, ते तो राष्ट्रपती राष्ट्राध्यक्ष नेमतो ते पक्षाचे न्यायमूर्ती असतात तसे आमच्याकडे नाही आहेत आणि काही न्यायमूर्ती तसे अतिशय चांगले न्यायमूर्ती आहेत बाबरी मशीद किंवा अयोध्या हा जो ताजा आपल्या समोरचा प्रश्न आहे या प्रश्नाच्या निमित्तानं असं वाटते की पक्षीय अर्थात वृत्तपत्र असतात एक आपली स्वतःची भूमिका घेतातच पण तुमच्यासारखे प्रगल्भ पत्रकार जे आहेत त्याविषयी आपली सातत्यानं आपली भूमिका मांडत आलेली आहेत पण आम्हा वाचकांच्या दृष्टीनं असं वाटत आलेलं आहे की या संपादकांच्या भूमिकेतून किंवा ज्येष्ठ पत्रकारांच्या आपल्या भूमिकेतून नेमकं दिशा दिग्दर्शन नेमकं काय केलं पाहिजे याचा बोध कधी होताना दिसत नाहीये म्हणजे हा प्रश्न इतका जटिल आहे हा इतका प्रश्न इतका कठीण होऊन बसलेला आहे की हा प्रश्न एखाद्या जळवेसारखा आपल्या देशाचं रक्त शोषत राहणार की काय असं आम्हाला वाटायला लागलंय याचं उत्तर मी असं देईन की तुम्ही आम्हाला अधिकार द्या की या प्रश्नाचं आम्ही जे उत्तर देऊ सोल्युशन देऊ ते तुम्ही मान्य कराल नाही माझं म्हणणं असं की ग्राउंड नाही मान्य करणार ते लोक मान्य मला मला असं म्हणायचं की तुमची जी सोल्युशन्स आहेत ती प्रत्यक्ष त्या त्या कम्युनिटीशी डिस्कशन करायला लागल्यानंतर त्याच्यातून तोडगा निघेल असं तुम्हाला वाटतं का नाही ना निघणार हा तीच आज परिस्थिती आज वाजपेयींसारख्या गृहस्थाची सुद्धा परिस्थिती तीच झाली का ते सर्व तरी जी खटपट करून त्यांना सहानुभूती असून विश्व हिंदू परिषदेबद्दल सहानुभूती असलेले पंतप्रधान आहेत तरी सुद्धा ते तोडगा काढू शकत नाही मला तुम्ही सांगा की आपल्याला माहित असेल की एकोणीसशे ब्याण्णवच्या आधी रत्नागिरीला साहित्य संमेलन होतं त्यावेळेला आमच्या घरी बॉम्बस्फोट झाला तो बॉम्बस्फोट असताना आमच्या घराची दारू उडाली ती अयोध्येच्या रामाच्या लेखावरच उडाली तर माझ्या लेखाचा मथळा होता अयोध्येच्या समस्येची लक्ष्मण रेषा आणि त्यात मी तुम्ही जे म्हणाला होता की सर्वसामान्य माणसाला त्यातनं मार्गदर्शन होत नाही तर आमचं म्हणणं असं की मी त्यावेळेला असं लिहिलं होतं की ह्याला मर्यादा आहे तुम्ही हक्क धरून मी इथंच देऊळ बांधणार असं तुम्ही म्हणू नका देऊळ जरा बाजूला बांधा तुम्हाला देऊळ पाहिजे ना तो काही राम काही ताबडतोब नाहीसा होत नाही तर तुम्ही बाजूची जागा निवडा आणि तिथं देऊळ बांधा पण ते कोणी स्वीकारायला तयार नाही रामाचा जन्म इथं झाला अहो न्यायमूर्ती रानड्यांचा जन्म काय अनेकांचे नेहरूंचा जन्म अलाहाबादला कुठे झाला हे खात्रीपूर्वक कोणी सांगू शकत नाही <laughs> तर तुम्ही रामाच्या जन्माची कशाला गोष्ट करता तर हे सगळं आम्ही त्यावेळेला मांडलं पण तशी तडजोड नाही याचं कारण असं की त्याच्यामध्ये जास्त फाजील धर्मनिष्ठा <laughs> फाजील देवनिष्ठा <इस्ता, laughs> आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये हे जमणारच नाही आहे <laughs> म्हणून शेवटी काय असतं जो बुद्धिवादी माणूस आहे आपण टी व्हीवरच्या जर चर्चा पाहिल्या तर त्यात असं तुम्हाला दिसेल की पांढरपेचे लोक सुशिक्षित लोक समंजस लोक हे सगळे याच्या संबंधामध्ये विरुद्ध बोलतात मंदिराच्या वगैरे परंतु जो पक्षाचे लोक आहेत ते अजिबात ऐकत नाहीत आणि याचा अर्थ असा की ते धर्म जो घेऊन बसलेत मग मुस्लिम असून ते हिंदू असून मुस्लिम धर्मातले लोक सुद्धा घेऊन बसले तेही तसेच आहेत या संबंधीची आमची मुख्य भूमिका अशी होती की बाबरी मशीद ज्या दिवशी पाडली त्या दिवशी या देशातल्या हिंदू आणि मुस्लिम मध्ये एक मोठी डिव्हिजन निर्माण झाली हा ती दुफळी निर्माण व्हायला नको होती त्यामुळे समजा धरून चाला बाबरी मशीद पाडलेली नसती तर आज काय झालं असतं आज राम मंदिराला कमीत कमी विरोध झाला असता परंतु हे झाले असं की राम मंदिराला जो विरोध आहे तो बाबरी मशीद पाडल्यामुळे वाढलेला विरोध आहे आणि मग परदेशा पर ते परदेशापर्यंत प्रकरण गेलं पाकिस्तान त्यात आलं या सगळ्या गोष्टी आम्ही मांडतो पण सर्वसाधारण समाज जो आहे ना त्याला ते पटत तो शांत असतो आज एकूण आपण आपली जी पिढी आहे तुमची पिढी आमची पिढी म्हणा ही असं म्हणत आली की येणाऱ्या पिढीमध्ये काही दम नाही किंवा त्यांचं मराठीचं वाचन नाही एकूण अभ्यास वृत्ती जी आहे ती नाही त्यांच्यामध्ये तर अशा संपूर्ण परिस्थितीमध्ये आणि वृत्तपत्रांचं एक प्रकारचं मार्केटिंग हा विषय देखील वृत्तपत्रामध्ये शिरलेला आहे तर हे असं चालू असताना मराठी भाषा आणि मराठी वृत्तपत्र यांचं होणार काय <laughs> <laughs> आता हा सरळ प्रश्न असा आहे की वर्तमानपत्रे एवढी बदललेत <laughs> पहिली गोष्ट लक्षात घ्या की सुरुवातीचा जो तुमचा प्रश्न होता <laughs> त्याप्रमाणे एक मोठी यांत्रिक क्रांती झालेली आहे आमच्या वृत्तपत्र क्षेत्रामध्ये त्यामुळे कम्प्युटर्स पासून प्रत्येकाच्या हातामध्ये आता फोन आहे सगळे छोटे सगळे परंतु हे सगळं जरी असलं तरी ज्ञान म्हणून जी गोष्ट आहे ना तिच्याकरता तुम्ही सारखी काहीतरी एक धडपड करायला पाहिजे ही वृत्ती नाही आणि त्याचा परिणाम वर्तमानपत्रात दिसतो म्हणजे माझ्यासारख्याला काय होतं की एवढ्याच चुका दिसतात संपादकाला वर्तमानपत्रात चुकाच दिसत असतात मी संपादक होतो तेव्हाही तीच परिस्थिती होती तर परंतु चुका दिसत असतात या चुका कशातनं निर्माण होतात तुम्हाला माहित आहे की एका मुंबईच्या एका मोठ्या दैनिकामध्ये आपल्याला माहित आहे की आपलं हे जे ग्रहण असतं चंद्रग्रहण हे चंद्रग्रहण पौर्णिमेला होतं तर अमावस्येला चंद्रग्रहण झालं असं छापून आलं होतं पहिल्या पानावरती <laughs> याचा अर्थ असा की ग्रहण हे केव्हा होतं <laughs> ही प्राथमिक माहिती त्या पत्रकाराला नाही तर अशी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि फार कठीण आहे यातनं काय होईल वर्तमानपत्राचं स्वरूप बदलले आजचं वर्तमानपत्र हे चालण्यासाठी असतं वाचण्यासाठी असतं असं मी समजतच नाही फार थोडे लेख वाचण्यासाठी असतात आणि लोकांना वेळी कुठे आहे वाचायला एवढा परत तरुण पिढीला पकडायचं म्हणजे तो उद्याचा वाचक आपल्याला मिळेल म्हणून त्याच्यासाठी हल्ली वर्तमानपत्र पाण्याच्या पानं काहीतरी भरलेलं असतं परत पूर्वी काय काही गोष्टी चांगल्या आल्या की आमच्याकडे पूर्वी कंटिन्युएशन हा एक मोठा विषय असेल आली आता पहिल्या पानावरचा मजकूर शेवटच्या पानावर असं वाचायला फारसा जावा लागत नाही या गोष्टी चांगल्याच झाल्या बरं टेलिव्हिजन आल्यामुळे आलं चित्र पाहिजे प्रत्येक गोष्टीला चित्र पाहिजे मग तुम्ही बघाल की चित्र मजकूर कमी त्यामुळे काय झालं की मजकूर लिहिण्यासाठी कष्ट घ्यावेच लागत नाहीत <laughs> म्हणजे अरे आम्ही दहा दहा वीस वीस पानं लिहिली पंचवीस पंचवीस पानं लिहिली आता दोन पानाच्या वरती कोणाला फुलस्केप मजकूर मजकूर लिहावं लागत नाही पण तेवढा सुद्धा शुद्धलेखनाच्या दृष्टीने व्यवस्थित आणि पुन्हा माहितीच्या दृष्टीने व्यवस्थित असायला पाहिजे या आपल्या मराठी भाषेच काय होणार कि मराठी भाषेच हा जो एक सगळ्यांना आम्ही लोकांना काय सांगतो की आम्ही मराठी भाषा टिकावी यासाठी प्रयत्न करतो पण आमचेच काही मित्र असं सांगतात ना की मराठी भाषा संपत आलेली आहे ही दादांत खोटी बातमी आहे असं वगैरे प्रश्न असा आहे की आत्ताच मी एक यादी करत होतो त्या यादीत माझ्या असं लक्षात आलं की पुण्यामध्ये आम्ही गेलो ना की आम्हाला असे एक मराठी लेखक भेटायचे त्यांच्याबरोबर बसणं बोलणं प्रभाकर पाध्याय आता काळ सोडून द्या पु ल देशपांड्यांच्या बरोबर बसण्याचे दिवस तर संपलेत परंतु इतके असा लेखक होते आज चाळीस हिचा असाही लेखक नाही की ज्याच्याशी जाऊन तरुण माणसाला हा कसा लिहितोय म्हणून बोलत बसावं त्यामुळे लेखकांची नवी पिढी जी कमी कमी होत जाते ती फार आमचं नुकसान करणारी आहे मोठी पिढी आता नवोदित ऐंशीत आता श्रीना पेनसे आहे त्यांचं आता ते नवोदित शिरले पण ते आता नवी कादंबरी लिहित आहे असं तर हे जे लेखनाचं आणि वाचनाचं काही वेळ आहे अहो लेखनासाठी वाचन लागतच एक लेख लिहायला तुम्हाला चार पुस्तकं तरी वाचावी लागतात हा नियम कोण पाळायला तयार आहे त्यामुळे तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे भवितव्य काय वगैरे भवितव्य हेच की पात्रतेप्रमाणे सरकार मिळतं पात्र <laughs> ता, करूं ना तुमच्या पात्रतेप्रमाणे वर्तमानपत्र तुम्हाला मिळतील असं आहे म्हणजे ज्या नव्या पिढीला जर सगळं झगझगीत हवं असेल तर ते झगझगीत मिळेल व्हॅलेंटाईन डे हवा असं व्हॅलेंटाईन डे मिळेल नाही तर आणि त्याबद्दल तक्रार आम्ही लोकांनी करून काही उपयोग नाही तरुण पिढी शेतकऱ्यांचं चरित्र लिहिण्यासाठी मी आयुष्याची पंधरा वर्ष घालवलेली आहेत त्यांचा जन्म हा नवसारीला झाला गुजरात आहे तो सावनेरला झाला असं मोठ्या दैनिकामध्ये एका मोठ्या नाटककाराने लिहिलं होतं म्हणजे त्याने माझं पुस्तक तर नाहीच वाचलं मी त्याला विनामूल्य कॉपी दिल, न दिल्यामुळे तसं झालं असेल परंतु साधी साधी माहिती नसेल तर काय उपयोग आहे रसिक हो आज या कोर्ट मार्शलच्या निमित्तानं ज्यांच्या चौफेरच्या माध्यमातून त्यांची लेखणी चौफेर धावली आणि जिथं कुठं अन्याय दिसत असेल तिथं त्या अन्यायावर प्रहार करण्याचं काम ज्यांनी केलं आणि त्याचप्रमाणे आपल्या खुसखुशीत वक्तृत्वानं संपूर्ण महाराष्ट्रावर ज्यांनी आपल्या वक्तृत्वाची मोहिनी देखील घातली असे ज्येष्ठ पत्रकार श्री माधवराव गडकरी आले होते त्यांच्या या मनोगतातून आपल्याला त्यांच्याविषयी काय वाटतं हे ठरवायचे अर्थातच कोर्ट मार्शलमध्ये आपण म्हणतो त्याप्रमाणे तुम्हीच धन्यवाद <laughs>